दोस्ती नहीं है किसी दौलत की मोहताज, श्री कृष्ण के बाद कौन सी दौलत थी सुदामा के पास। मित्रांनो, आज मैत्री दिवस। लेट्सअप मराठीच्या सगळ्याच वाचक प्रेक्षकांना मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण नेहमीच ऐकतो की राजकारणात ही मैत्री असावी, मात्र मैत्रीत राजकारण असू नये। तर याच राजकारणा पलीकडची मैत्री जपण्यामध्ये आपला महाराष्ट्र नेहमीच नंबर 1 क्रमांकावर राहिलाय। सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे। तर आज मैत्री दिवसाच्या निमित्तानं राजकारणातील अशाच 5 घट्ट मैत्रींबद्दल आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासराव देशमुख आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना दो हंसोंका जोडा म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जातं। विलासराव आणि सुशील कुमार यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्यातील राहणीमान, रुबाबदारपणा हे जवळपास सारखंच होतं। तर हे दोघेही काँग्रेसच्या विचारधारेत वाढल्यामुळे अनेकदा दोघेही सत्तेत एकत्र बसले आणि एकत्रच पाय उतारही झालेत। शिंदे आणि देशमुख यांच्या मैत्रीत कधीही राजकारण पाहायला मिळालं नाही। मात्र 2012 रोजी विलासराव देशमुख यांनी अचानक एक्झिट घेतली तेव्हा शिंदेंनी त्यांच्या निधनाची बातमी लोकसभेत सांगितली होती। तर ही बातमी सांगत असताना शिंदेंना बोलताही येत नव्हतं आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते। महाराष्ट्राच्या राजकारणातील घट्ट मैत्रीची दुसरी जोडी म्हणजे राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर। नांदगावकर आणि राज ठाकरे यांची मैत्री ही 25 वर्षांपासूनची आहे। नांदगावकर हे राज ठाकरेंच्या प्रत्येक दौऱ्यात कायम त्यांच्या सोबत असतात। ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांच्या 10 वर्षांच्या वयाचं अंतर आहे, मात्र हे अंतर त्यांच्या मैत्रीच्या कधीही आडवं आलं नाहीये। या दोघांचाही वाढदिवस एकाच महिन्यात असतो। जेव्हा छगन भुजबळ हे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी राज ठाकरेंनी माझं नाव सुचवलं होतं असं नांदगावकर सांगतात। राजसाहेबांनी मराठी माणसाच्या हितासाठी स्वतःला अर्पण केले आणि राजसाहेबांसाठी मी स्वतःला अर्पण केलंय असंही नांदगावकर नेहमीच बोलतात। इतकंच नाही तर नांदगावकर यांचे उद्धव ठाकरेंशी सुद्धा चांगलेच संबंध आहेत। मात्र यावरूनही कधीच राज ठाकरेंनी माझ्यावर आक्षेप घेतला नसल्याचंही नांदगावकरांनी अनेक वेळेस सांगितलंय। तर राजकारणातील घट्ट मैत्री म्हणून ओळखली जाणारी तिसरी जोडी ही अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांमधील मैत्री देखील गहरी आहे। तटकरे हे सुरुवातीला शरद पवार यांच्यासोबत असले तरीही नंतरच्या टप्प्यात त्यांचे आणि अजितदादांचे सूर जुळले। अजितदादांनी तटकरेंना राजकारणात नंतरच्या टप्प्यात मोठी साथ दिलीये। काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तटकरेंना चांगली खाती देण्यात अजितदादांचा आग्रह राहिलाय। शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर अजितदादांनी आपल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांच्यावर विश्वास ठेवलाय। 2019 अजितदादांनी बंड केलं होतं, त्यावेळी त्यांची समजूत घालण्याची जबाबदारीही तटकरे यांच्यावर शरद पवारांनी दिली होती। तटकरेंचा शब्द अजितदादा मोडणार नाहीत असा विश्वास पवारांना होता। तर तटकरे कुटुंबात असणाऱ्या वादातही अजितदादांनी मध्यस्थी केली होती। तसंच सुनील तटकरे यांच्या मुलाला आणि मुलीला राजकारणात योग्य संधी देण्यातही अजितदादांनी हात अखडता घेतलेला नाहीये। तर घट्ट मैत्रीची चौथी जोडी ही राजकारणातील आहे पण आणि नाही पण, आणि ही जोडी म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे बालमित्र अल्हाद राजे। फडणवीस यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आपण ऐकलेत, मात्र हा किस्सा आपण कधीच ऐकला नसेल। फडणवीस आणि अल्हाद राजे हे पहिलीपासून ते 12वी पर्यंतचे मित्र आहेत। एकाच शाळेत एकाच बेंचवर सुद्धा ते बसायचे। फार कमी लोकांना त्यांच्या या मैत्रीबद्दल माहिती आहे। जीवाभावाचे हे दोन्ही मित्र आज आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर आहेत। अल्हाद राजे हे देशातील नामवंत आर्किटेक्ट मध्ये गणले जातात। तर विशेष म्हणजे आजपर्यंत राजे यांनी फडणवीस यांच्या नावाचा कधीही उल्लेख केला नाही किंवा त्यांचं नावही कुठं वापरलं नाहीये। तर राजकारणातील घट्ट मैत्रीच्या जोडीतील 5वी जोडी म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि धैर्यशील माने। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे दोघेही पहिल्यांदाच खासदार झाले आणि त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली। निवडून आल्यानंतर संसदेचं खासदार म्हणून ओळखपत्र घेण्याचा तो दिवस होता। त्याच दिवशी या दोघांची पहिल्यांदा भेट झाली, पहिल्यांदा ओळख झाली आणि पुढे त्यांची मैत्री ही घट्ट मैत्रीत रुपांतरित झाली। विखे आणि माने या दोन्ही घराण्याला राजकीय पार्श्वभूमी असून या दोन्ही घराण्याची सुरुवात ही काँग्रेसमधूनच झाली आहे। कालांतराने माने घराणं हे पवारांसोबतच राहिलं तर विखे घराणं हे पवारांच्या विरोधात गेलं। सुजय विखे पाटील आणि धैर्यशील माने यांची मैत्री ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आता कौटुंबिक नात्यात रुपांतरित झालीये।
कोरोना काळात माने यांच्या सासऱ्यांचं निधन झालं तेव्हा डॉक्टर विखेंनी मानेच्या कुटुंबियांना मानसिक आधार दिला. माने कुटुंब हे कोरोना संकटात सापडलं तेव्हा डॉक्टर सुजय विखे पाटील हे दररोज कॉल करून विचारपूस करायचे, फॅमिली डॉक्टरांना सूचना द्यायचे आणि धीरही द्यायचे असं धनंजय माने आपल्या मित्राबद्दल सांगतात. तर मित्रांनो, तुम्हाला आवडणारी राजकारणातील घट्ट मैत्री कोणती हे आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तर यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करा.